Hello students, yesterday we had learned the chemical reactions. Now today I am going to start the types of chemical reaction. There are total 6 types of chemical reaction. First is combination reaction, second is decomposition reaction, third is displacement reaction, fourth is double displacement reaction, fifth is exothermic reaction, and sixth is endothermic reaction. Now today we will discuss only 2 types of reaction. First is combination reaction and second is decomposition reaction. Let's see here first combination reaction. First is combination reaction. Combination reaction means what? What is mean by combination reaction? Let's see here definition. A chemical reaction in which two or more substances react to give a new substance is called combination reaction. Combination reaction means what? Two or more substances combine and to form a new substance. Such type of reaction is called combination reaction. For example, let us see here. First example, burning of coal. Coal that means carbon. तर या ठिकाणी बघा की सुरुवातीला आपण कार्बन घेणार आहे, तर कार्बन हा सॉलिड स्टेट मध्ये असणार आहे आणि हा सॉलिड स्टेट मध्ये असणारा कार्बन ज्यावेळेस बर्न होणार आहे त्यावेळेस कार्बन बर्न होत असताना बर्निंग साठी एअर मधील ऑक्सिजन या कार्बनला काय करणार आहे, हेल्प करणार आहे. म्हणजे या ठिकाणी मला सांगायचं आहे बर्निंग या प्रोसेस मध्ये कार्बन बर्न होण्यासाठी एअर मधील ऑक्सिजन हा जो मॉलिक्यूल आहे किंवा ऑक्सिजन हा जो एलिमेंट आहे तो या ठिकाणी बर्निंगला काय करणार आहे, तर हेल्प करणार आहे. म्हणजेच या ठिकाणी मला सांगायचं आहे की कार्बन हा कोणासोबत कंबाईन होणार आहे, तर एअर मधल्या ऑक्सिजन बरोबर तो काय होणार आहे, कंबाईन होणार आहे. कार्बन एअर मधल्या ऑक्सिजन बरोबर काय होणार, कंबाईन होणार. आणि कंबाईन झाल्यानंतर त्यापासून नवीन सबस्टन्स तयार होणार आहे. ऑक्सिजन हा गॅसीय स्टेट मध्ये असणार आहे, कार्बन हा सॉलिड स्टेट मध्ये असणार आहे. मग बर्निंग कार्बन इंटरॅक्ट विथ किंवा बर्निंग कार्बन रिएक्ट विथ ऑक्सिजन टू फॉर्म कार्बन डायऑक्साइड गॅसीय स्टेट मध्ये तयार होणार आहे. मग या रिएक्शन मध्ये तुम्ही पाहू शकता सिंपल रिएक्शन आहे की बर्निंग कार्बन किंवा कार्बन कंबाइन विथ ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड इज फॉर्म. दिस टाइप ऑफ रिएक्शन और सच टाइप ऑफ रिएक्शन इज कॉल्ड कॉम्बिनेशन रिएक्शन. यामध्ये कार्बन हा एक एलिमेंट आहे आणि ऑक्सिजन हा एक एलिमेंट आहे, असे दोन एलिमेंट कंबाइन झाले आणि त्यांच्यापासून एक नवीन सबस्टन्स तयार झालेला आहे कार्बन डायऑक्साइड. याच रिएक्शन आपण म्हणणार आहे की कॉम्बिनेशन रिएक्शन म्हणणार आहे. त्यानंतर या ठिकाणी हे फर्स्ट एक्झाम्पल झालं बर्निंग ऑफ कोल, हे फर्स्ट एक्झाम्पल आहे. या ठिकाणी नंतर मी तुम्हाला सेकंड एक्झाम्पल एक देणार आहे. सेकंड एक्झाम्पल आहे
स्लैकिंग ऑफ लाइम, सेकंड एग्जांपल आहे स्लैकिंग ऑफ लाइम, स्लैकिंग ऑफ लाइम, स्लैकिंग ऑफ लाइम या एग्जांपल मध्ये क्विक लाइम हा सब्सटेंस आपण घेणार आहे, स्लैकिंग ऑफ लाइम या मध्ये क्विक लाइम हा सब्सटेंस घेणार आहे आणि तो क्विक लाइम सब्सटेंस वॉटर मध्ये ऍड केला जाणार आहे, म्हणजे क्विक लाइम हा जो सब्सटेंस आहे तो वॉटर मध्ये कंबाइन होणार, म्हणजे वॉटर बरोबर तो कंबाइन होणार आणि नवीन सब्सटेंस तयार करणार आहे, यालाच आपण म्हणणार आहे स्लैकिंग ऑफ लाइम। पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी की स्लैकिंग ऑफ लाइम या प्रोसेस मध्ये किंवा या टाइप मध्ये कॉम्बिनेशन रिएक्शन जो आहे त्यातले एग्जांपल स्लैकिंग ऑफ लाइम, या स्लैकिंग ऑफ लाइम मध्ये क्विक लाइम हा जो सब्सटेंस आहे तो क्विक लाइम हा सब्सटेंस वॉटर मध्ये कंबाइन होणार आणि त्यापासून नवीन सब्सटेंस तयार होणार, यालाच आपण या टाइपला सुद्धा किंवा या रिएक्शनला सुद्धा काय म्हणू शकतो, कॉम्बिनेशन रिएक्शन। म्हणजे ठिकाणी बघा क्विक लाइम म्हणजे काय, तर कॅल्शियम ऑक्साईड, कॅल्शियम ऑक्साईडलाच आपण काय म्हणणार आहे क्विक लाइम कंबाइंड विथ वॉटर मॉलिक्यूल, क्विक लाइम कंबाइंड विथ वॉटर मॉलिक्यूल, द न्यू सब्सटेंस इज फॉर्म्ड कॅल्शियम हायड्रोक्साइड, म्हणजे कॅल्शियम ऑक्साइड क्विक लाइम वॉटर बरोबर तो कंबाइन होणार आणि कंबाइन झाल्यानंतर काय तयार होणार आहे, कॅल्शियम हायड्रोक्साइड तयार होणार आहे, काय तयार होणार आहे, कॅल्शियम हायड्रोक्साइड। मग मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की क्विक लाइम हा वॉटर बरोबर कंबाइन होतो, मग तो कंबाइन कशा प्रकारे होणार आहे, म्हणजे या ठिकाणी मला सांगायचं आहे तो कंबाइन कशा पद्धतीने होणार आहे, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता समजा कॅल्शियम ऑक्साईड हा सब्सटन्स घेतला तर तो कॅल्शियम ऑक्साईड हा सब्सटन्स आपण सेपरेट केला किंवा या ठिकाणी याचं बायफर्गेशन केलं, कॅल्शियम आणि ऑक्सिजन हे दोन्ही एकमेकापासून समजा आपण सेपरेट केले, तर लक्षात ठेवा कॅल्शियम वरती काय असणार आहे 2+ चार्ज असणार आहे, तर ऑक्सिजन वरती 2- चार्ज असणार आहे, कॅल्शियम ऑक्साईड हा आपण सेपरेट केला, कॅल्शियम वरती 2+ चार्ज आहे आणि ऑक्सिजन वरती 2- चार्ज आहे, ठीक आहे। त्याचबरोबर वॉटर मॉलिक्यूल, हा वॉटर मॉलिक्यूल आपण सेपरेट केला, वॉटर मॉलिक्यूल सेपरेट केल्यानंतर काय तयार होणार आहे, तर H+ आणि OH- मायनस तयार होणार आहे, वॉटर मॉलिक्यूलचं बायफर्गेशन केलं तर H+ आणि OH- तयार होणार, कॅल्शियम ऑक्साईडचं बायफर्गेशन केलं तर कॅल्शियम 2+ O2- तयार होणार आहे आणि हे दोन सब्सटन्स एकमेकात काय होणार आहेत, कंबाईन होणार आहे। पण कंबाईन होत असताना कॅल्शियम हायड्रोक्साईड हा प्रोडक्ट कसा तयार होणार आहे, तर पहा या ठिकाणी हा कॅल्शियम 2+ हा कॅल्शियम 2+ वॉटर बरोबर कंबाइन होणार, पण कॅल्शियम 2+ वॉटर बरोबर कंबाइन होत असताना कॅल्शियम वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणजेच वॉटर मधल्या तो कोणाबर इंटरॅक्ट होणार, तर निगेटिव्ह चार्ज आयन बरोबर तो काय होणार, इंटरॅक्ट होणार आहे, म्हणजे हा जो कॅल्शियम आहे हा कॅल्शियम या वॉटर मधल्या OH बरोबर काय होणार, इंटरॅक्ट होणार आणि कॅल्शियम OH बरोबर इंटरॅक्ट झाल्यानंतर या ठिकाणी कॅल्शियम आणि OH तयार होणार, म्हणजे प्रोडक्ट मध्ये काय तयार होणार, कॅल्शियम OH मध्ये बॉन्ड तयार होणार आहे, ठीक आहे। म्हणजे हा जो डॅश आहे या डॅशला आपण काय इंडिकेट करणार, तर बॉन्ड इंडिकेट करणार आहे, म्हणजे कॅल्शियम आणि OH हा प्रोडक्ट तयार होणार आहे। पण या ठिकाणी मला सांगायचं आहे की कॅल्शियम वरती 2+ चार्ज आहेत, कॅल्शियम वरती 2+ चार्ज आहेत आणि OH वरती 1 निगेटिव्ह चार्ज आहे, मग हा जो निगेटिव्ह चार्ज आहे हा निगेटिव्ह चार्ज एकाच पॉझिटिव्हला काय करणार, बॅलन्स करणार आहे, हा जो निगेटिव्ह चार्ज आहे हा एक निगेटिव्ह चार्ज बॅलन्स्ड विथ 1 पॉझिटिव्ह चार्ज, 1 निगेटिव्ह बॅलन्स विथ 1 पॉझिटिव्ह, कॅल्शियम वरती 2+ चार्ज आहे, मग सेकंड जो पॉझिटिव्ह चार्ज आहे, सेकंड पॉझिटिव्ह जो चार्ज आहे हा सेकंड पॉझिटिव्ह चार्ज कोण बॅलन्स करणार आहे, तर वॉटर मध्ये आणि कॅल्शियम मध्ये रिमेनिंग पार्ट जो शिल्लक राहिलेला आहे तो कोणता आहे बघा, तर या ठिकाणी बघा H+ आहे, H+ आहे आणि ऑक्सिजन वरती 2- आहे, मग H+ कंबाइन विथ O-, H+ कंबाइन विथ O-, म्हणजे ठिकाणी H+ कंबाइन विथ O-, O++ काय तयार होणार आहे, OH काय तयार होणार आहे, तर OH तयार होणार आहे, म्हणजे हा H+ आणि ऑक्सिजन वरती हा निगेटिव्ह OH तयार होणार आणि हा जो निगेटिव्ह शिल्लक राहिलेला आहे चार्ज तो या पुन्हा
ओएच वरती येणार आहे, म्हणजे ओएच वरती कोणता चार्ज येणार आहे, निगेटिव्ह चार्ज येणार आहे, आणि हा जो निगेटिव्ह चार्ज आहे हा निगेटिव्ह चार्ज आयन पुन्हा या ठिकाणी कंबाईन होणार कोणाबरोबर, कॅल्शियम बरोबर, आणि हा निगेटिव्ह या पॉझिटिव्हला काय करणार, बॅलन्स करणार आहे. म्हणजे या ठिकाणी मला सांगायचं आहे की हा जो ओएच मायनस आहे हा या पॉझिटिव्ह बरोबर इंटरॅक्ट होणार आणि या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी ओएच तयार होणार आहे. म्हणजेच कॅल्शियम वरती पॉझिटिव्ह दोन चार्ज आहेत, हे दोन चार्ज बॅलन्स करण्यासाठी या ठिकाणी ओएच मायनस किती लागणार आहे, तर दोन लागणार आहे. म्हणजे या ठिकाणी कॅल्शियम वरती टू प्लस चार्ज आहेत आणि हे टू प्लस चार्ज बॅलन्स करण्यासाठी ओएच किती पाहिजेत, तर दोन पाहिजेत. ठीक आहे, मग या ठिकाणी काय तयार होईल, कॅल्शियम ओएच ओएच कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होणार आहे. काय तयार होणार आहे, कॅल्शियम हायड्रॉक्साईड. तर ही सुद्धा एक रिएक्शन आहे आणि ही रिएक्शन कोणत्या टाइपचं एक्झाम्पल आहे, तर कॉम्बिनेशन रिएक्शन आहे. कारण कॅल्शियम ऑक्साईड क्विक लाईन कंबाईन विथ वॉटर मॉलिक्युल, दोन्ही मॉलिक्युल एकमेकात कंबाईन होणार आणि त्यापासून कॅल्शियम हायड्रोऑक्साईड तयार होणार आहे. ठीक आहे, तर हे झालं सेकंड एक्झाम्पल कॉम्बिनेशन रिएक्शनचं. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल आहे कॉम्बिनेशन रिएक्शनचं. थर्ड एक्झाम्पल लेट अस सी हियर, हायड्रोजन गॅस, तुम्हाला माहित आहे हायड्रोजन गॅस H2 गॅस कंबाइंड विथ O2 गॅस, H2 गॅस कंबाइंड विथ O2 गॅस. ज्यावेळेस हे दोन गॅस एकमेकात कंबाईन होणार आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन्ही गॅस एकमेकात कंबाईन होणार, त्यावेळेस पॉसिबिलिटी काय, काय तयार होऊ शकतं, तर तुम्हाला माहित आहे ऑक्सिजन आणि हायड्रोजन गॅस एकमेकात कंबाईन झाल्यानंतर त्यापासून जो सबस्टन्स तयार होणार तो सबस्टन्स म्हणजे असणार आहे वॉटर मॉलिक्युल. काय तयार होणार आहे, नवीन सबस्टन्स, तर वॉटर मॉलिक्युल. दोन गॅसेस मॉलिक्युल आहेत, हायड्रोजन गॅस अँड ऑक्सिजन गॅस, बोथ आर कंबाइंड विथ इच अदर अँड टू फॉर्म द वॉटर, सिंगल वॉटर मॉलिक्युल. बट दिस रिएक्शन इज अनबॅलन्स्ड रिएक्शन. ही जी रिएक्शन आहे ही रिएक्शन अनबॅलन्स आहे, बॅलन्स नाही. म्हणजे या ठिकाणी वॉटर मॉलिक्युल तयार झालेलं आहे, पण या ठिकाणी आपण या ठिकाणी काय करणार आहे, तर ही रिएक्शन बॅलन्स करणार आहे. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रिएक्शन बॅलन्स कशी करणार आहे, तर या ठिकाणी ऑक्सिजन किती आहेत, दोन आहेत. रिएक्टर मध्ये ऑक्सिजन किती आहेत, दोन आहेत. या ठिकाणी प्रॉडक्ट मध्ये ऑक्सिजन किती आहे, एक आहे. मग दोन्हीकडे ऑक्सिजन बॅलन्स करायचे आहे. मग काय चेंज केल्या जाईल यामध्ये, तर या साईडला ऑक्सिजन दोन करायचे असतील तर काय करावं लागेल, तर वॉटर मॉलिक्युलला दोन्ही मल्टीप्लाय करावं लागेल. वॉटर मॉलिक्युलला दोन्ही काय करायचं, मल्टीप्लाय करायचं आहे. मग या ठिकाणी बघा ऑक्सिजन या ठिकाणी एक आहे बरोबर, आणि या पूर्ण वॉटर मॉलिक्युला कम्प्लीट वॉटर मॉलिक्युला कितीने मल्टीप्लाय केलं, आपण दोन्ही मल्टीप्लाय केलेला आहे. म्हणजे 2 × 1 ऑक्सिजन या ठिकाणी काय होणार आहे, 2 ऑक्सिजन तयार होणार. 2 × 1 ऑक्सिजन काय तयार होणार आहे, तर 2 ऑक्सिजन. म्हणजे ऑक्सिजन रिएक्टर मध्ये 2 आहेत आणि प्रोडक्ट मध्ये ऑक्सिजन किती आहे, 2 आहे. ऑक्सिजन या ठिकाणी बॅलन्स झालेले आहे. पण पुन्हा बघा हायड्रोजन गॅस किंवा हायड्रोजन आयटम किती आहेत, 2 × 2 = 4. हायड्रोजन या ठिकाणी 2 × हायड्रोजन किती आहेत, 2 × 2 = 4 हायड्रोजन. म्हणजेच या ठिकाणी प्रोडक्ट मध्ये हायड्रोजन किती आहेत, 4 हायड्रोजन आहे. मग रिएक्टर मध्ये हायड्रोजन किती पाहिजेत, 4. मग या ठिकाणी बघा रिएक्टर मध्ये हायड्रोजन बॅलन्स करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर ऑलरेडी आपल्याकडे 2 हायड्रोजन आहेत, किती पाहिजेत, 4 पाहिजेत. म्हणून या हायड्रोजन आपण काय करणार, मल्टीप्लाय, दोन्ही मल्टीप्लाय करणार आहे, 2 × 2 = 4 हायड्रोजन. म्हणजे रिएक्टंट आणि प्रोडक्ट यामध्ये असणारे एलिमेंट हे काय झालेले आहेत, बॅलन्स झालेले आहे. म्हणजे हे रिएक्शन बॅलन्स झालेले आहे, म्हणजेच हे रिएक्शन बॅलन्स आहे. त्याचबरोबर हे रिएक्शन बॅलन्स आहे, त्याचबरोबर ही रिएक्शन कोणती रिएक्शन आहे, तर कॉम्बिनेशन रिएक्शन आहे. कारण या ठिकाणी
H2 हा गैस मॉलिक्यूल हा O2 मध्ये कंबाइन होता आहे आणि कंबाइन झाल्यानंतर त्यापासून वॉटर मॉलिक्यूल तयार होत आहे. म्हणजे हे तिसरे एक्झाम्पल आहे कॉम्बिनेशन रिएक्शनचं. तर या ठिकाणी आज आपण कोणती रिएक्शन स्टडी केलेली आहे किंवा कोणत्या रिएक्शनचा टाइप आपण स्टडी केला, तर कॉम्बिनेशन रिएक्शन पाहिले आहे. तर कॉम्बिनेशन रिएक्शन म्हणजे काय? अशी रिएक्शन की ज्या रिएक्शन मध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त सबस्टन्स कंबाइन होणार आणि त्यापासून नवीन सबस्टन्स तयार होतो, अशा रिएक्शनला आपण काय म्हणतो? कॉम्बिनेशन रिएक्शन होणार आहे, बरोबर. आणि यामध्ये मला सांगायचं आहे की रिएक्टंट मध्ये या ठिकाणी दोन मॉलिक्युल आहेत, रिएक्टंट मध्ये दोन मॉलिक्युल आहेत पण प्रोडक्ट मध्ये एक मॉलिक्युल तयार झालेला आहे. म्हणजे रिएक्टंट मध्ये जेवढे मॉलिक्युल असणार ते मॉलिक्युल कंबाइन होणार आणि त्यापासून या ठिकाणी एक मॉलिक्युल तयार झालेला आहे. म्हणजे रिएक्टंट मध्ये जास्त मॉलिक्युल आहेत पण प्रोडक्ट मध्ये कमी मॉलिक्युल तयार झालेले आहेत. ठीक आहे, हा एक कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, यानंतर आपण सेकंड टाइप जो स्टडी करणार आहे तो आहे डिकम्पोजिशन रिएक्शन. डिकम्पोजिशन रिएक्शन म्हणजे काय? तर या ठिकाणी आपण कॉम्बिनेशन रिएक्शनचा स्टडी केलेला आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण डिकम्पोजिशन रिएक्शन म्हणजे काय याचा स्टडी करणार आहे. ठीक आहे, धन्यवाद.